पुरवठा निरीक्षक हे पद भरलं जात आहे याच्यासाठी सरळ सेवेमार्फत तीनशे चोवीस जागा आहेत फक्त पदवी तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे कुठलीही टायपिंग लागत नाही एम एस टी लागणार नाही तर टोटल तीनशे चोवीस जागामध्ये या ठिकाणी पाहू शकता जवळपास सहा विभागामध्ये जागा आहेत पुरवठा निरीक्षक हे जे पद असतं जिल्ह्याच्या ठिकाणावरनं तुम्हाला नियुक्ती दिली जाते जिल्हास्तरावरती परंतु तुमचं सर्व नियंत्रण जे आहे तालुका स्तरावरती जे स्वस्त धान्य दुकानं असतात किंवा जे जिल्हास्तरावरती गोदामं असतात धान्याची त्याच्यावरती नियंत्रण तुम्हाला ठेवायचं असतं धान्य वित वितरण होत आहे का धान्यामध्ये काय भ्रष्टाचार होतोय का वितरणामध्ये तर त्याच्यावरती काही जर तशा पद्धतीचा बाजार होत असेल तर त्याच्यावरती लक्ष तुम्हाला ठेवावं लागतं पूर्ण सप्लाय इन्स्पेक्टर तुम्ही असतात काय रेशन कार्डबद्दल काय तक्रारी जे असाल तर ते तुम्हाला सोडवावे लागतात आणि सर्व अहवाल जो असतो जिल्हास्तरावरती जे जिल्हा पुरवठा निरीक्षक असतात किंवा सहाय्यक जिल्हा पुरवठा निरीक्षक जे असतात त्यांना देणं गरजेचं असतं तर तुमच्या या ठिकाणी पुरवठा निरीक्षकवरती सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही सध्या जॉईन होतात गटकचं पद आहे तलाठीपेक्षा चांगल्या या ठिकाणी पगार या पदासाठी असतो एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हा बेसिक पेमेंट आहे प्लस यात सर्व भत्ते तुम्हाला दिले जातात तर पुरवठा निरीक्षकचं प्रमोशन देखील नंतर होतं तर थोडक्यात तुम्हाला काम काय असतं या पदाचं सांगितलेलं आहे फक्त पदवीवरती तुम्हाला अप्लाय करता येईल त्याच्याचसोबत मित्रांनो त्याच ऑफिसमध्ये जे असतात लिपिक बसलेले लिपिकसाठी देखील एकवीस जागा भरल्या जातात मात्र हे मुंबईमध्ये लिपिक पद भरलं जात आहे आता लिपिकनंतर याचं लिपिकचं प्रमोशन देखील अव्वल कारकून या पदावरती होतं त्यानंतर निरीक्षक वगैरे सहाय्यक पुरवठा निरीक्षक अशा पद्धतीने प्रमोशन जे होत राहतात तर या पदांसाठी पदवीच्या बेसवरती ही सविस्तर जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे आता मात्र याच्यामध्ये तुम्ही जर खुल्या प्रयोगामधून असाल तर तुम्हाला आणि राखीव प्रयोगासाठी नऊशे रुपये फीस ठेवण्यात आलेली याच्यामध्ये तुमची वयोमर्यादा जर पाहिली तर खुल्या प्रयोगासाठी अठरा ते चाळीस वर्षे राखीव प्रयोगासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आता ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही लास्ट डेट असणार आहे त्यासाठी तुम्ही आजपासून ऍप्लिकेशन सुरू झालेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता आता बघा बावीस परीक्षा केंद्र जे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथे एक्झाम तुमची घेतली जाणार आहे त्या दृष्टीने तुमच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे जसं की पुण्यामध्ये जर पाहिलं तर पुण्यामध्ये तीन ते चार सेंटर्स असणार आहेत त्यांची तसं प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे सेंटर्स असणार आहेत बावीस जिल्ह्यात बावीस सेंटर्सवरती परीक्षा घेतली जाणार आहे मग आता परीक्षा घेतली जाते याच्यामध्ये किमान पंचवीस टक्के गुण तुम्हाला घेणं गरजेचं आहे यापेक्षा जास्त जास्त जेवढे उमेदवारला गुण भेटतील त्यांचं या ठिकाणी कट ऑफ लावलं ला जाईल आता मग परीक्षेचा पॅटर्न काय असेल पहा परीक्षा तुमची मित्रांनो होणार आहे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही त्यानंतर दोनशे गुणाची परीक्षा असेल शंभर प्रश्न तुम्हाला असतील आणि दोन तासाचा वेळ तुम्हाला या पदासाठी पेपरसाठी दिला जाईल मग याच्यामध्ये नेमकं विचारलं काय जाईल तर मराठी भाषामधील तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला विचारले जातील ज्याच्यामध्ये शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण मनी वाक्य प्रचार आणि उत्तरावरील प्रश्न ही परीक्षा तुमची आयबीपीएस ही बँकिंग लेवलची कंपनी जी आहे ती घेणार आहे टी सी एस नाही घेणार तर एस घेईल नंतर मग इंग्रजीमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल तर कॉमन वॅक्युबलरी विचारली जाईल सेंटेन्स स्ट्रक्चरवरती प्रश्न असतील ग्रामरवरती प्रश्न असतील ॲडम्स फ्रीजस याच्यावरती प्रश्न असतील पॅसेजवरती काही प्रश्न असतील त्यानंतर सामान्य ज्ञान हा तिसरा टॉपिक असेल सामान्य ज्ञानमध्ये पंचवीस प्रश्न कुठल्याही या टॉपिक्सवरती तुम्हाला विचारले जातील ज्याच्यामध्ये चालू घडामोडी भारतीय राज्यघटना इतिहास महाराष्ट्राचा भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भारताचा अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान सायन्स तर यापैकी कुठल्याही टॉपिक्सवरती पण पंचवीस प्रश्न तुम्हाला असतील बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बुद्धिमत्ता असेल आणि गणित असेल तुम्हाला याच्यावरतीही पंचवीस प्रश्न विचारले जातील तर अशा पद्धतीचे हे परीक्षेचा सिलेबस तुम्हाला असेल तर यासाठी तुम्ही अर्ज नसतील केले तर नक्की अर्ज करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे याबद्दल काय प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या अपडेटसाठी धन्यवाद